नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. कौल मनाचा, तर ह्या चित्रपटामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्याच मानसिकतेची गोष्ट सांगितलेली आहे. शाळा चित्रपटापासून आपण अशा प्रकारचे बरेचसे चित्रपट पाहिले, हा चित्रपट त्यापेक्षा थोडासा असा वेगळा आहे. शालेय वयातील हा जो एक बालनायक आहे किंवा विद्यार्थी नायक आहे, तो चित्रपटाचा जबरदस्त दिवाना आहे, शाहरुख खानचा जबरदस्त फॅन आहे. कितीतरी गोष्टींमध्ये चित्रपटाच्या संवादातूनच तो भाष्य करत असतो. वर्गातील एका मुलीवर त्याचं प्रेम बसतं, परंतु त्या मुलीला दुसरा एक विद्यार्थी आवडत असतो, ही एक कथा आहे. तर हा जो विद्यार्थी नायक आहे, हा प्रेमाचा त्याग करून त्या दोघांना मदत करण्यासाठी म्हणून हे तिघं कर्नाटकातील निपाणी येथे पळून जातात. त्याच वेळेला ह्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी शाळेमध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर येतो, शाळेमध्ये एक शिक्षिका आहे, ती शिक्षिका या इन्स्पेक्टरच्या पूर्व आयुष्यातील एक मैत्रीण आहे, परंतु त्यांचं काही कारणास्तव लग्न व्हायचं राहिले आणि नायिकेने दुसऱ्या नायकाला पसंती दिलेली आहे. म्हणजे एकाच वेळेला दोन प्रकारच्या अशा ह्या प्रेमकथा एकात एक गुंतलेल्या आहेत. चित्रपटाचा आशय असा आहे की तुमच्या मनाला जे भावेल किंवा तुमचा मन जे कौल देईल तो तुम्ही निर्णय घ्यावा, तोच आयुष्यामध्ये फॉलो करावा. चित्रपट मांडताना फ्लॅशबॅकचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून चित्रपट खुलवण्याचा भीमराव मोडेंनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. चित्रपटाची एक जमेची बाजू म्हणजे विद्यार्थी कलाकारांच्या चांगल्या भूमिका. आशुतोष गायकवाड, गिरिजा आणि निनाद ह्या तिघांनीही चांगल्या प्रकारे ह्या भूमिका साकारलेल्या आहेत. अमृता पत्कीने स्वतः एक ग्लॅमरस मॉडेल असून सुद्धा एक सोबर भूमिका साकारली, याचं तिला श्रेय दिले पाहिजे. त्याशिवाय राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, विजय गोखले, विजय चव्हाण इतरही कलाकार आहेत. चित्रपटामध्ये गीतसंगीताला वाव आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या पार्श्वभूमीवर एक निर्माण केलेली एक वेगळ्या प्रकारची प्रेमकथा आणि एक हट्टाने एक प्रेम मिळवण्याचा झालेला प्रयत्न, अशा गोष्टीभोवती गुंतलेला कौल मनाचा एक साधारण मनोरंजन तो सर्वसाधारण पातळीवर राहतो. या चित्रपटाला 2.5 स्टार.